प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर किती व्यक्तींची नियुक्ती केली जाते? प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस आपली निवडणुकीची पोलिंग पार्टी असते 4 जणांची, त्याच्यानंतर आपला तिथे एक पोलिसाची नेमणूक केली जाते कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने, आणि आपले BLO बंधू भगिनी तिथं मतदारांना त्यांचं मतदार यादीतलं नाव शोधून घेण्याकरता देण्याकरता तिथे उपस्थित असतात. निवडणुकीदरम्यान कोणकोणते परवाने आपल्या कार्यालयाकडून दिले जातात? निवडणुकीदरम्यान साधारणतः प्रचाराशी संदर्भात परवाने आपल्या कार्यालयाकडनं दिले जातात, वाहन परवाना वगैरे. पुढचा प्रश्न, मतदान करण्याची वेळ कोणती असते? मतदान करण्याची वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 व नक्षलवादी एरियामध्ये सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदानाची वेळ असते. विशिष्ट परिस्थितीत मतदान करण्यासाठी वेळ वाढवून दिली जाते का? विशिष्ट परिस्थितीत वाढवली जाते 1 तास, पूर्वी 5 वाजेपर्यंत असायचं, आता 6 वाजता करण्यात आले. मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होण्याकामी आता आपण सगळे बघतोच आहोत की आपण पूर्वी कागदी मतपत्रिका वापरायचो, आता EVM मशीन आलंय, आणि मागील लोकसभा विधानसभा निवडणुकीपासून तर VVPAT आलंय. VVPAT तुम्ही पाहिलं नसेल, पण VVPAT मध्ये आपण जेव्हा मत देतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट त्याचं हे दिसतं, उमेदवाराचं चिन्ह दिसतं, आणि त्याची ती VVPAT ची पत्रिका त्या मशीन मध्ये पडली जाते, त्याच्यामुळे ही पारदर्शकता पुरेशी आहे. मतदान यंत्राचे फायदे सांगावे, तोटे सांगावे. मतदान यंत्राचं मी आताच सांगितलं, त्याच्यामुळं आपल्याला जी पारदर्शकता आहे ती पारदर्शकता प्रचंड प्रमाणात आहे. पूर्वी जो बरेच लोक ऑब्जेक्शन घ्यायचे का मतदान प्रक्रियेत गोंधळ घोटाळा झाला, तो होत नाही, तोटा आजपर्यंत तरी अनुभवास आलेला नाही. तरी पण इलेक्शन कमिशनच्या दृष्टीने जेव्हा खूप जास्त उष्णता असते तेव्हा उष्णतेमुळे मशीन बंद पडू शकतं, परंतु आत्तापर्यंत फक्त एकमेव घटना माझ्या मते विदर्भात घडलेली आहे, तेव्हा पण मशीन बदलण्यात आलं होतं, बाकी कुठं घडलेली नाही. मतदान यंत्र आपल्याला स्थानिक निवडणुकीकरता राज्य निवडणूक आयोग पुरवतं, म्हणजे विधानसभा निवडणूक, आणि लोकसभेकरता आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मतदान हे संच पुरवतं. मतदान यंत्र 2004 च्या निवडणुकीपासून आपण वापरत आहोत.